तर उद्धव ठाकरेंनी या राड्यासंदर्भात आणखी काय म्हटलं आणि त्यावर नारायण राणेंनी कसं उत्तर दिलंय ते बघूया. दर्जेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसलेत. हे शिवद्रोही आहेत. पाहणी करून आम्ही परत येत होतो दोन्ही गटाकडून आमच्याकडून काही झालं नाही. ते लोक अंगावर आले आमच्या काही लोकांना वाटले ही नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काही झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी नाही करत हो. एकही पोचू शकले नसते घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहीत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.